आम्ही इथे बाळांच्या डिलिव्हरीसाठी आलो होतो. देवाच्या कृपेने आम्हाला ट्विन्स झालेले आहेत आणि दोन्ही कन्यारत्न आहेत. बेडेकर हॉस्पिटलमध्ये आहोत, जे ठाणे वेस्टला आहे, स्टेशनच्या जवळच आहे हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलबद्दल सांगायचं म्हटलं तर हॉस्पिटल आम्ही बरेच हॉस्पिटल ठाण्यामध्ये फिरलो की जिथे आम्हाला आमच्या सोयीने आमच्या मनासारखं जिथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतील असं हॉस्पिटल हवं होतं. ठाण्यामध्ये आम्ही बरेच हॉस्पिटलमध्ये फिरलो, ठाण्याच्या बाहेरही फिरलो, पण आम्हाला बऱ्याच हॉस्पिटलमधून काही ना काही उणीवा जाणवल्या. पण शेवटी मग बेडेकरला यायचा निर्णय घेतला. बेडेकरमध्ये सगळ्या गोष्टींची चौकशी रितसर केल्यानुसार समजलं की बऱ्याचशा म्हणावाच्या सगळ्याच गोष्टी इथे इनहाऊस आहेत बेडेकरमध्ये. हा एक खूप मोठा प्लस आणि पॉझिटिव्ह फॅक्टर आहे पेशंटसाठी, की त्यांना हॉस्पिटलमध्ये एकदा एंट्री केल्यानंतर कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर जावं लागत नाही. हा खूप मोठा पॉझिटिव्ह आणि प्लस पॉईंट आहे हॉस्पिटलच्या दृष्टीने सुद्धा आणि पेशंटच्या दृष्टीने सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर्स, मिस्टर महेश बेडेकर जे म्हणजे वुमन्सचे डॉक्टर आहेत जे डिलिव्हरी वगैरे करतात इथे, आणि दुसरे डॉक्टर आहेत जे बाळांचे डॉक्टर आहेत मिस्टर आनंद बेडेकर म्हणून. महेश बेडेकरांबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही जेव्हा त्यांना भेटाल तेव्हाच तुम्हाला कळेल की काय डॉक्टर आहेत. शब्द सांगता नाही येणार, पण त्या डॉक्टरांचा मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः या आणि अनुभव घ्या की त्या डॉक्टरांचे सल्ले काय आहे, त्या डॉक्टरांचं कन्सल्टिंग कसं आहे, ते डॉक्टर कसं ट्रीट करतात, त्या डॉक्टरांचं बिहेवियर कसं आहे, ॲज अ स्वतःला ते कसं प्रेझेंट करतात आणि समोरच्या पेशंटला कसं रिलॅक्स करतात, कसं फ्री करतात, टेन्शन फ्री करतात. डॉक्टरांमध्ये जे गुण आपण अपेक्षित करतो की डॉक्टरांकडनं जे अपेक्षित करतो ते माझ्या मते तरी मला पूर्ण बेडेकर हॉस्पिटलमध्ये आणि बेडेकर जे दोन्ही डॉक्टर्स आहेत मिस्टर महेश बेडेकर आणि मिस्टर आनंद बेडेकर ह्या दोघांमधनं ते अपेक्षित जे होतं ते मिळालेलं आहे. त्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे की डॉक्टर्स खूप चांगले आहेत. डॉक्टरांसोबतच त्यांना सपोर्ट करणारे, त्यांना हेल्प करणारे किंवा त्यांना असिस्ट करणारे त्यांच्या नर्स, त्यांचा स्टाफ, तिथे काम करणाऱ्या मावशी किंवा सगळ्या जे काय आहे ऑल ओव्हर, अगदी वॉचमॅनपासून सुद्धा किंवा जे बाकीचे जे बाहेर काम करतात ते, त्या सगळ्यांचा एक अनुभव आम्ही घेतला. सगळ्यांचं वागणं बोलणं, तुमच्याशी रिलेशन, तुमच्याशी कशा पद्धतीने बोलावं, पेशंटला कसं हाताळावं, बाळांना कसं हाताळावं, ह्या सगळ्या गोष्टीचा रिसर्च जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला, अभ्यास म्हणण्यापेक्षा जर व्यवस्थित त्याची पाहणी केली तर एक जाणून येतं की बाहेरच्या हॉस्पिटलमधला फरक आणि बेडेकर हॉस्पिटलमधला फरक हा आपोआप जाणून येतो. म्हणजे आमचे तर ट्विन्स आहेत, काय आमची परिस्थिती होती बाळांना सांभाळताना किंवा त्यांना त्यांची केअर करताना, त्यांना कॅरी करताना, हे 5 ते 6 दिवस आम्ही इथं आहोत. 5-6 दिवसामध्येच आमची तारांबळ उडाली, पण त्यांचा स्टाफ, त्यांचे नर्सेस आणि त्यांच्या बाकीचे हेल्पर जे कोण आहेत त्यांच्यामुळे ते खूप काही इझी होऊन गेलं. म्हणजे त्रास हा वाटलाच नाही, असं वाटत होतं की हॉस्पिटलमध्ये नाही जाऊन कुठल्या तरी अशा एखाद्या छान मंदिरामध्ये असल्यासारखं किंवा एखादं पीसफुल ठिकाणी असल्यासारखं आपल्याला फील होतं. म्हणजे हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे बेडेकर हॉस्पिटलचं. आजपर्यंत ही आमची पहिलीच वेळ आहे की पहिल्याच वेळा आम्हाला ट्विन्स झाले, पण याच्या आधी बऱ्याच गोष्टींसाठी आपण हॉस्पिटलचे दौरे करतोच, म्हणजे कुठल्याही वेगळ्या आजारांसाठी, वेगळ्या कारणांसाठी. आजपर्यंतच्या जर्नीमध्ये जो अनुभव बेडेकर हॉस्पिटलचा आला तो अनुभव अजूनपर्यंत तरी दुसरा कुठल्या हॉस्पिटलचा आलेला नाही आहे. त्यामुळे हे डॉक्टरांचं कौशल्य म्हणा किंवा त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी पूर्ण स्टाफ किंवा त्यांनी पूर्ण जे काही मॅनेजमेंट ठेवलेलं आहे ते एवढं योग्य पद्धतीने रितसर ठेवलेलं आहे की कुठल्या प्रकारची तक्रार करण्याची वेळच आपल्यावरती येत नाही. मुळात ते जागाच देत नाही तुम्हाला तक्रार करायला, इतक्या कौशल्यपूर्णाने ते सगळं हँडल करतात तिथला स्टाफ आणि बाकीच्या गोष्टी की तुम्ही आनंदी होऊन जाता. तुम्ही प्रत्येक पेशंटचं किंवा जे कोण इथे येतात सर्व्हिस घ्यायला त्यांचं एकच असतं, आपण जे काय पे करतो डॉक्टरांना, जी काय असेल त्यांची फीस ती पे करतो, त्याच्या बदल्यात आपल्याला जे काय मिळतं
ह्याचा आपण नेहमी तारतम्य किंवा त्याचा हिशोब करण्याचा प्रयत्न करतो की एवढे पैसे भरले मग त्यांची सर्व्हिस चांगली आहे का, मग त्यांची ट्रीटमेंट चांगली आहे का, ते त्या पद्धतीने केअर करतात का, असंख्य हजार प्रश्न आपल्या मनात येत असतात जेव्हा आपण एखादं हॉस्पिटल चूज करतो तेव्हा. माझं असं मत आहे तुम्ही बेडेकर चूज करा, डोळे झाकून करा, कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही ही ग्वाही देऊ शकतो मी तुम्हाला, कारण माझे तर ट्विन्स आहेत. म्हणजे मी अनुभव घेतोय, माझे ट्विन्स असताना सुद्धा मला एवढी छान सर्व्हिस मिळाली किंवा एवढी छान ट्रीटमेंट मिळाली डॉक्टरांकडनं आणि बाकीच्या पूर्ण यांच्या ॲटमॉस्फिअर, बाकीचा स्टाफ यांच्याकडनं जे मिळालं आहे ते उत्तम आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, इच्छा असेल की आपलं बाळ सुखरूप राहावं, म्हणजे इच्छा म्हणण्यापेक्षा सगळ्यांची इच्छा असते पण सगळ्यांना असं वाटतं आपलं बाळ व्यवस्थित राहावं, त्याची ट्रीटमेंट चांगली व्हावी, तर तुम्ही बेडेकर नक्की म्हणजे नक्की चूज करा. अजून याच्यापेक्षा काय सांगू अजून की बेडेकर. मी इथे आलो फर्स्ट कन्सल्टन्सी तेव्हा मला 7th मंथ होता आणि त्याच्या आधी जे मी कन्सल्टंट केले डॉक्टर दोन, एक शास्त्री आणि एक माझे मुलुंड होते, सो तिकडे मला नेहमी थोडस असं टेन्शन होतं, प्लस स्टिचेस पटली ट्रेन्समुळे आणि माझं फर्स्ट होतं आणि प्लस मला बीपीचा प्रॉब्लेम होता, सो तेव्हा मला खूप असं म्हणजे डॉक्टरांकडून सुद्धा मला थोडेसे असे रिस्ट्रिक्शन असायचे, तुला ह्याच पोझिशनमध्ये झोपायचं नाही, तुला तसं दगदग नाही करायचं, तुला ट्रॅव्हल नाही करायचं. ज्यावेळेस फर्स्ट कन्सल्ट डॉक्टरांकडे आली त्यावेळेला मी त्यांना बोलली की मी वसंत विहारला राहते, मग मला एवढं ट्रॅव्हल, मग काय झालं, मग ते मग नॉर्मल आहे, मग तुझी नॉर्मल म्हणजे फर्स्ट मला असं कोणीतरी सांगितलं की नॉर्मलही होऊ शकतं नाही, तर मला आत्तापर्यंत सगळे सीझरच तुला याच पोझिशनमध्ये झोपायचं आहे, तुला काहीच काम नाही करायचं, पण डॉक्टरांनी मला खूप कम्फर्ट झोन दिला. तुमच्या मनातली भीती कशी घालवायची ह्याचं जे कौशल्य डॉक्टरांकडे आहे, बेडेकर डॉक्टरांकडे, त्याचं त्याची कमतरता थोडी बाहेर जाणवली. जी बेडेकर डॉक्टरांकडे जाणवली आम्हाला की तुमची मनातली भीती कशी घालवायची, तुम्हाला स्ट्रेस फ्री कसं ठेवायचं, आणि जर आपण स्ट्रेस फ्री राहिलो किंवा बाळाची आई स्ट्रेस फ्री राहिली तर बाळांची वाढ कशी होते चांगली, किंवा बाळांची प्रगती कशी होते, ग्रोथ कशी होते, ह्याचा योग्य सल्ला आहार कसा घ्यावा, काय घ्यावा, ब्रेस्ट फीडिंग कसं करावं, इथपासून बाळांच्या टेस्ट ज्या इथे रेग्युलर टेस्ट केल्या जातात, शुगर टेस्ट केली जाते, एअर टेस्ट केली जाते, बाकीच्या बाळांची रोजची ओपीडी असते ती सुद्धा आपल्या या पॅकेजमध्येच आहे, त्यांनी दिलेली आहे. रोज बेडेकर डॉक्टर जे आनंद बेडेकर म्हणून आहेत ते डॉक्टर व्हिजिट करतात आपल्या बाळांना, रोजच्या रोज तपासणी केली जाते, रोजच्या रोज तुम्हाला सल्ले दिले जातात. बाकीचे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्या हाताखाली, त्यांचेसुद्धा डिस्चार्जच्या वेळी देणे सल्ले, डिस्चार्जच्या वेळी जे काही सल्ले दिले जातात किंवा आधीमधून जे काही त्यांचे राऊंड्स असतात, संपूर्ण वेळ तुम्हाला ते जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही किंवा त्यांना असं फील होत नाही की पेशंटला व्यवस्थित कळलं की नाही, तोपर्यंत ते तुम्हाला समजवत राहतात आणि योग्य ते सल्ले देत राहतात. ही जी सर्व्हिस आहे ना ही पैशाने नाही पे करू शकत आपण, किंवा पैशात तोलू नाही शकत, जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते पैशामध्ये नाही तोलू शकत. बाहेर आपण करतो कमीमध्ये म्हणा जास्तमध्ये म्हणा, पैशाची तुलना आपण जेव्हा आपलं बाळ जन्मलं येतं तेव्हा मला वाटतं कोणी पालक करू शकत नाही पैशाची तुलना. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं की बाळाची आई आणि बाळ सुखरूप राहावे आणि सगळं काही सुखाने सोयीने त्यामध्ये म्हणा, पैशाची तुलना आपण जेव्हा आपलं बाळ जन्मलं येतं तेव्हा मला वाटतं कोणी पालक करू शकत नाही पैशाची तुलना. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं की बाळाची आई आणि बाळ सुखरूप राहावे आणि सगळं काही सुखाने सोयीने व्यवस्थित व्हावं. आज आमचे ट्विन्स असून सुद्धा एक आनंदाची गोष्ट की आमच्या बाळांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा उणीव जाणवलेली नाही. म्हणजे ट्विन्समध्ये बरेच जण म्हणतात ही क्रिटिकल सिच्युएशन असते, ते असतं, प्रॉब्लेम्स असतात, असं असं, पण अजूनपर्यंत तरी आम्हाला काही जाणवलेलं नाही. आणि बाहेरच्या डॉक्टरांनी काही थोडंफार घाबरवलं होतं, नाही असं नाही, जे जनरली होतं म्हणजे त्याचं काही चुकीचं नसतं पण त्यांच्या सल्ले असतात असे, पण इथे तसे सल्ले मिळाले नाही किंवा इथे तसे सजेशन दिले नाही, तशा सूचनाही दिल्या नाहीत. जे काही झालं ते सगळं चांगलं झालं आणि छान झालं, त्यामुळे मी पुन्हा एकदा रेफर करेन की तुम्ही बेडेकर हॉस्पिटलची एकदा व्हिजिट करा, तुम्ही फर्स्ट कन्सल्टन्सी करा डॉक्टर महेश बेडेकरांसोबत, पुढं तर सांगायची तुम्हाला गरज नाही आहे, तर तुमचं तुम्ही समजून जा आणि सगळं व्यवस्थित होऊन द्या तुमच्या बाळांचं. आणि जर जे काही आमचा व्हिडिओ बघितल्यानंतर जो पण आमच्या रेफरन्सने जर येत असेल बेडेकरमध्ये आणि त्याचं भलं होत असेल ते ह्याच्यासारखी चांगली गोष्ट किंवा पुण्याची गोष्ट आमच्यासाठी नाही. हे एवढंच बोलणं आहे माझं, तुमची रजा घेतो.